फुट फुट हेलो एवरीवन, वेलकम टू अमुश्री यूट्यूब चैनल। तर हा माझा नवीन चॅनल आहे आणि माझे डेली लाईफचे व्हिडिओ मी सर्व ह्या चॅनलवर माझ्या पोस्ट करणार आहे। तर गाईज, आज मला माझे मिस्टर कुठेतरी बाहेर घेऊन जात आहे, संडे आज। तर सकाळपासून मला जायचं होतं, पण सकाळपासून ते मॅच समोरून उठतच नाही आहे टीव्हीच्या समोरून। काय श्रीलंका वर्सेस इंडियाची मॅच बघत आहे ते, तर सकाळपासून टीव्हीच्या समोर माणूस अजिबात उठत नाही आहे। तर खूप मी सांगितल्यानंतर बोलल्यानंतर मला ते बाहेर घेऊन जातात ते। अरे मी दिवसभर घरात बसून बोर झालेली, एकटीच एकटीच बोललं तरी चालेल, कारण की ते कंटिन्यू टीव्ही समोर आहे। तर चला बघूया मला माझे मिस्टर कुठे घेऊन जातात। आणि हा माझा नवीन चॅनल आहे, तर तुम्ही ह्या माझ्या चॅनलला भरभरून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझे डेली लाईफचे व्हिडिओ मी या चॅनलवर पोस्ट करणार आहे, सपोर्ट करा। वाजले 7:30 झालेत, हे बघा सकाळपासून मॅच बघतात या, सकाळपासून ती मॅच आहे। आणि मी एवढी बोर झाली ना आज, अजिबात माझ्यासोबत बोलणं नाही, काय नाही, मॅच इंडियाची मॅच आहे का कंटिन्यू, आणि मला तर मॅच नाही आवडत आहे। चला ना बाहेर, 7:30 झाले, काय 10 मिनिटात मॅच संपणार बरोबर। मला गोळ्या दिले 10 मिनिटं, लाडी गुडी लावले, 10 मिनिटं 10 मिनिटांमध्ये संपणार आहे। 8 विकेट गेलेले, 10 मिनिटात मॅच संपणार। साडे सातचे ना 8 वाजले, अजून मला घेऊन जातात ते, हे काय माहिती ढाचे देतात ते, 10 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं। झालं काय, संपली, लास्ट विकेट, कोण जिंकलं, इंडिया ऑलवेज विन द मॅच, विन द सिरीज। 8 वाजले, चलो पार्टी, आता पार्टी फायनली निघालो, कुठे घेऊन जाता ते मला, रात्रीचे 8 वाजता आता कुठे नेणार आहे फिरायला। बघूया कुठे जाता ते, मला माहिती आहे मार्केटमध्ये नेणार आहे आणि तिकडून घेऊन येणार मला। असं कधी पण शॉपिंग नाही करत मी, शॉपिंग करायची। चलो निघतोय, बघा कुठे नेता ते मला माझे। फेमस असं आमचं गणपती बाप्पाचं मंदिर, ऑटोने गेलो असतो ना, जायचंय कुठं।
कुठं आणलंय? कळेल तुला. पाणीपुरी खायला? पाणीपुरी तर रोजच खातो आपण. पाणीपुरी काय खायला? काय पण रोज रोज कधी खातो? काय पण म्हणजे नेहमीच खातो. हा नेहमी ठीक आहे. रोज रोज कोणत्या दिवशी पाणीपुरी दिली मला? नेहमी खातो. असं फिकर्दी आहे. आपल्या इथे टिटवाळा महोत्सव भरतो, तिकडे मी माझ्या बायकोला घेऊन चाललोय. बोलत होती मला जायचंय जायचंय जायचंय. बोलो आज तुला एक सरप्राईज द्यावे आणि घेऊन जाऊया फिरायला. मी तिला घेऊन आलेलो इकडे, तुम्ही पण बघू शकता. हे मी फर्स्ट टाइम बघती यार. कुछ भी चलो देखते. गेट मधून समोरच एंट्री मारल्यावर लकी ड्रॉचं कुपन होतं. म्हटलं दोघही आलोय तर भरूया आम्ही. मग दोघांनी टाइमपास म्हणून ते लकी ड्रॉचं कुपन भरून टाकलं. आम्ही तर भरलंय लकी ड्रॉचं, पण याची एक अशी अट होती की रात्री 11 नंतर ते नाव वगैरे अनाऊन्स करणार होते. आम्ही तर एवढ्या वेळ थांबू शकत नव्हतो. आलोय तर म्हटलं जस्ट आम्ही टाइमपास म्हणून भरलंय ते. उत्सव भरलेला आहे 6 जानेवारीला. 6 ते 15 जानेवारी पर्यंत असतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आमच्या इथे टिटवाळा महोत्सव भरतो 10 दिवसाचा. इथे घेऊन आलेलो आहे फिरायला. जायचंय जायचंय जायचंय. हे खेळायचंय तुला? नाही. शूटिंग गेम आहे. गेम खेळतो स्टार्टिंगला. थोड्यावरून हे झालं. नेम लावून एका ना. कुछ नहीं है को पैसा बर्बाद. मध्ये पानाचे प्रकार आहेत. चॉकलेट पान, फायर पान, मेगा पान असे खूप सारे टाइप आहेत. हे बघा फायर पान आहे, बघा तुम्ही बघू शकता. ती घाबरते, मी सुद्धा इथे खूप घाबरली. बेबी क्या खाली मेरे को तुम घुमा रहे हो? पाळण्यामध्ये बसायचं आपल्याला. पाळणे में भेटणे काय आपले को? मला ना याच्यामध्ये बसायचंय. चला चला आपण बसतोय आता. पण भीती वाटते मला. Let's have fun. मला भीती वाटते. मला ह्याच्यात बसायचंय पण मला खूप भीती वाटते आणि मला आवडतं पण. ती गर्दी आहे बघायची.
इथे लाईन वगैरे पण गर्दी आहे इथे. नाही तिकीट भेटलंय. हाऊ मच? 80. 80 रुपये. 80 रुपये तिकीट आहेत. 80 तिकीट घेतलं का तू? मेबी मला ना याच्यात बसायचं पण आणि मला खूप भीती वाटते. ए रहा नाही जाता तडप ही ऐसी है ना. भीती काय वाटायची त्याच्यात? आपण जाणार ढगात आणि खाली येणार. कुजबी आपण जाणार ढगात आणि परत खाली येणार आणि परत ढगात जाणार. कुजबी बोलते वा पकाऊ जोक. अभी मजा आएगा ना भिडो. मांडल्यात बसायला चाललोय आम्ही आता. ते माझ्या माझ्या बायकोला खूप आवड आहे पाळण्यात बसायची पण ती बोलते आता की मला भीती वाटते तरी मी तिला घेऊन चाललो आहे. अनाउन्समेंट झाली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळ दाखवणार आहे तर ते बघण्यासाठी इथे आम्ही आलो. तर खूप भारी वाटलं ते बघताना. Yeah.
एकदा पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विविध प्रकारचे खेळ त्यांनी खूप छान प्रकारे दाखवले। मला नाही जमले ते पूर्ण व्हिडिओ घ्यायला, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता। मी जमलं तेवढा व्हिडिओ शूट केलेला आहे। खूप म्हणजे मला इथे आल्यावर खूप छान वाटलं आणि ते बघायला एक वेगळाच आनंद वाटत होता मला। आम्ही इथून निघत आहेत, रात्रीचे वाजले तक्रार आहे। बघा गर्दी बघा, अजूनही गर्दी वाढते, काय कमी घे होतच नाही आहे, अजूनही लोक येतच आहे। पण खूप लेट झालंय, मला जमलं तेवढं मी शूट केलेलं आहे। रात्रीचे वाजलेले आहेत 11, गाडीवर एवढी थंडी वाजते की आणि मला सांगितलं पण नाही, अचानक मध्ये सरप्राईज केलं। बघा अशी फजेती होते, सोबत स्वेटर पण नाही ठेवले आणि असं वाटतं कधी मी घरी पोहोचते। रात्रीचे वाजले पावणे 12, वही नहीं है। आलं फिरून एन्जॉय कसं वाटलं? मला मजा आली। तुला? तू सांग कसं वाटलं? मी तुला गाऊन दिलं। बाहेर जायचं, बाहेर जायचं झाली का? बाहेर जाऊ म्हणजे हॅप्पी हो मग। आम ऑलवेज हॅप्पी। चलो निकलते, अभी घर पे जाते। बाप रे किती थंडी आहे बाहेर। पोचलोय आम्ही आता घरात। मी तर पूर्ण थकलेली आहे, तर बघा माझ्या फेसवरनं तर समजत असेल। तर पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलला टाकलेला आहे संध्याकाळपासूनचा, तर तुम्ही लवकर जाऊन ते व्हिडिओ बघा। आणि व्हिडिओ बघून झालाच असणार आहे, मला माहिती आहे की तुम्ही तो पूर्णपणे बघितलाच आहे। मी माझे पूर्ण एन्जॉयमेंट वगैरे सगळं त्याच्यामध्ये टाकलेले आहे संध्याकाळपासूनचे, आणि रविवारचा संध्याकाळचे पूर्ण टाकलेले आहेत व्हिडिओ। तर व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन। चला बाय बाय एव्हरीवन, गुड नाईट।